सध्या देशभरातून भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेसाठी प्रार्थना केली जाते अभिनंदन पाकिस्तानमधून सुखरूप भारतात परत यावेत अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे कालपासून अभिनंदन पाकिस्तान लष्कराच्या ताब्यात आहेत यानंतर पाकिस्तानकडून काही व्हिडिओ रिलीज करण्यात आले ज्यामध्ये आधी पाकिस्तानी नागरिक अभिनंदन यांना मारहाण करत असल्याचं दृश्य आहे त्या व्हिडिओने प्रत्येक भारतीयाला अस्वस्थ करून टाकलं परंतु त्यानंतर पाकिस्तानी लष्कर योग्य पद्धतीने अभिनंदन यांची देखभाल आणि विचारपूस करत असल्याचा व्हिडिओ समोर आला त्याचबरोबर त्यांचं योग्य पद्धतीने मेडिकल चेकअप सुद्धा झाल्याचा व्हिडिओ पुन्हा समोर आला या व्हिडिओनंतर पाकिस्तान अभिनंदन यांची योग्य ती काळजी घेत असल्याचं दृश्य आपणाला दिसलं अभिनंदन यांना सुरक्षितपणे भारतात परत आणलं जावं यासाठी भारत सरकारकडून योग्य ते प्रयत्न केले जातात त्यांना कोणतीही इजा होऊ नये टॉर्चर केले जाऊ नये यासाठी भारताने पाकिस्तानला नक्कीच बजावलं सुद्धा आहे पण या, या परिस्थितीत काही प्रश्न प्रामुख्याने उपस्थित राहतात ते म्हणजे पाकिस्तान अभिनंदन यांची सुटका करेल का आणि ही सुटका पाकिस्तानने केली तर ती केव्हा करेल या संदर्भात लक्षात घेण्याची महत्वाची बाब म्हणजे या परिस्थितीवर लागू होणारा जिनेवा करार एकोणीसशे एकोणपन्नास चा जिनेवा करार हा करार आहे युद्ध कैद्यांविषयी ज्यावेळी शत्रू राष्ट्रांकडून सैन्य पकडलं जातं त्यावेळी त्या शत्रू राष्ट्रांकडून त्या युद्धकैद्यांना कशा पद्धतीची वागणूक दिली जाते त्याविषयीच्या तरतुदी या करारामध्ये आहेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देशांनी या करारावर सह्या केल्या आहेत त्यामुळे हा करार या दोन्ही देशांना लागू होतो पण आता मुद्दा असा आहे की विंग कमांडर अभिनंदन हे युद्धकैदी आहेत का कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोणतंही युद्ध सध्या सुरू नाही हे युद्धसदृश परिस्थिती सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये आहे परंतु युद्ध सुरू नाही तर या करारानुसार अभिनंदन यांच्या बाबतीतल्या पाकिस्तानच्या वागणुकीला हा जिनोवा करार लागू होतो का आपण समजून घेण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो करार आहे तो मुख्यतः युद्ध परिस्थितीला लागू होत असला तरी हा करार दोन्ही देशांमध्ये जर संघर्षची परिस्थिती असेल आणि शांततेचा काळ असेल या दोन्ही परिस्थितीमध्ये सुद्धा हा करार लागू होतो म्हणजे जर दोन देशांमध्ये युद्ध चालू नसेल दोन्ही देशात शांतता असेल परंतु एका देशातील सैनिक जर दुसऱ्या देशात युद्धबंदी झाला किंवा त्याला युद्ध कैदी म्हणून कैद करण्यात आलं तर त्याला कशा पद्धतीची वागणूक मिळावी त्याला टॉर्चर केलं जाऊ नये याविषयीच्या तरतुदी या करारात आहेत त्यामुळे या जिनेवा करारानुसार हा करार अभिनंदन यांना नक्कीच पूर्णपणे लागू पडतो याविषयीची काही उदाहरणं द्यावयाची म्हटलं तर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्ध काळात भारताने पाकिस्तानचं सा जवळजवळ साठ ते सत्तर हजारचं सैन्य या जिनेवा करार अंतर्गत सोडलेलं आहे त्यामुळे पाकिस्तान या आत्ताच्या परिस्थितीत या जिनेवा संदर्भात कोणती पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता जर आपण परिस्थिती पाहिली तर दोन्ही देशात तणाव आहे जर पाकिस्तानने या जिनेवा कराराचं पालन केलं नाही तर या संदर्भातला शेवटचा निर्णय हा रेड क्रॉस ही संघटना घेईल त्याचबरोबर भारताला सुद्धा या संदर्भात काही अधिकृत पॉवरकडे बोलण्याचा तक्रार करण्याचा अधिकार आहे या संदर्भात भारत जपान आणि अमेरिका या दोन्ही देशांची सल्ला करू शकतो पण जिनेवा कराराचा जर आपण इतिहास पाहिला तर आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी या कराराचं तंतोतंत पालन केलं आहे या परिस्थितीत पाकिस्तानचं पाऊल महत्वाचं ठरणार आहे कारण त्यांनी जे व्हिडिओ प्रसारित केले त्यामध्ये अभिनंदन यांची योग्य ती काळजी पाकिस्तानी लष्कर घेताना आपल्याला दिसत आहे आणि याच काळजीनंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान खान यांनी दाखवला आणि अभिनंदन यांना भारताच्या हवाली केलं तर निश्चितपणे दोन देशांमध्ये जो तणाव आहे तो तणाव निवळण्यास मदत होईल त्याचबरोबर पाकिस्तानकडून जिनेवा कराराचं पालन होईल आणि ज्याप्रमाणे इम्रान खान म्हणतात की त्यांना चर्चेतून हा गुंता सोडवायचा आहे त्यांना युद्ध नको आहे ही शांती चवी आहे तर अभिनंदन यांची पाकिस्तानने सुटका केली तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित होण्यास नक्कीच मदत होणार आहे